नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत। सध्या आपण शिवाजीनगर या ठिकाणी संविधानिक 10 कमांडमेंट प्रोटेक्शनच्या वतीने बेमुदत चक्रे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आपल्या बरोबर मिशन भालेरावचे संस्थापक अरुणजी भालेराव आहेत आणि संविधानिक 10 कमांडमेंट प्रोटेक्शनचे फोर्सचे सर्व पदाधिकारी तसेच काही कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आजच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय आहेत, का एवढ्या आक्रमकपणे ही संघटना या ठिकाणी उतरलेली आहे, आज जे आंदोलन आपण घेत आहे तर आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आणि किती दिवसापासून हे अशा घटना घडलेल्या आहेत कधीपासून ते थोडक्यात सांगा। या ठिकाणी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो। आज संविधानिक 10 कमांडमेंट प्रोटेक्शन फोर्सच्या वतीने नागरिकांचे हक, मजुरांचे हक, रोजंदारीच्या हक्कासाठी राजेश नायर हे गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी त्यांचा लढा चालू आहे। 2 वर्षापासून कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस, जिल्हा ऑफिस या ठिकाणी सतत त्यांचा लढा चालू आहे, परंतु आजही त्यांच्या मागण्या या काही पूर्ण झालेल्या नाहीत। आज मला सांगायचं आहे, आज बाबासाहेबांच्या संविधानाला 73 वर्ष पूर्ण झालेले आहेत, परंतु न्याय हक्कासाठी आजही आम्हाला वनवन भटकावं लागतं। आज पोलीस प्रशासनही या ठिकाणी दाद देत नाही, या ठिकाणी न्याय मागण्यासाठी गेलो तर ते टाळाटाळा करतात। तर मला पोलिसांना एवढं सांगायचं आहे की आज दलितांवरती होणारे अन्याय अत्याचार हे गावखेड्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतभर हे त्याचं फुटलेलं आहे। म्हणून मला सांगायचं आहे की राजेश नायर यांचा जो लढा आहे हा 2 वर्षापासून चालू आहे, याकडं तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या। आणि यांचा जो लेबर लोकांचा जो पैसा आहे, बिल्डरने जे गोठलेला आहे पैसे देण्याचा, तो टाळाटाळा करतो आहे। तर त्यांनी ह्या प्रकरणाकडे लक्ष देऊन गोरगरिबांचे पैसे देऊन राजेश नायर यांचा जो न्याय हक्कासाठी जो लढा आहे तो पूर्ण करून राजेश नायरला सहकार्य करावं,